की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची जी सहानुभूती जो प्रत्येक नेत्याला त्याची धास्ती वाटते आहे, तर ती सहानुभूती खरोखरच आहे का? आणि ती मुस्लिम दलित हे जे समीकरण एकत्र आलेलं आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या रूपानं, तर ते पुढे महाविकास आघाडीला विजय मोठा विजय मिळवून देण्यामध्ये यशस्वी होऊ शकेल? शरद पवारांबद्दल सहानुभूती निश्चित आहे, उद्धव ठाकरेंबद्दल त्याहून मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे, पण ही सहानुभूती मवियाला खूप मोठं यश मिळवून देऊ शकेल का याबाबत मतपेटीत जी उत्तरं देणार आहे त्याबद्दल मी निश्चितपणे यांना सहानुभूती मिळणारच आहे असं आज तरी सांगू शकत नाही. माझं जे काय मर्यादित फिरणं आहे किंवा मर्यादित लोकांशी झालेलं इंटरॅक्शन आहे ते इंटरॅक्शन कुठेतरी या सहानुभूतीची दखल घेतच आहे. उलट पक्षी मोदींनी 2 दिवस आधी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि त्यानंतर केवळ 2 दिवसात अजितदादा भारतीय जनता पक्षाला समर्थन देत समोर आले त्याबद्दल लोकांच्या मनात कमालीची नाराजी आहे. पण ही नाराजी असलेला वर्ग आणि दुसरीकडे मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत कारण आमच्या आशा आकांक्षा तेच पुऱ्या करू शकतात, या 2 वर्गांचा संघर्ष होणार आहे. आता या 2 वर्गांमध्ये संख्या कोणाची जास्त आहे आणि कोणाकडे केडर जास्त आहे की जे मतदार आहेत पण त्या मतदारांना बाहेर काढणारे कार्यकर्ते आणि केडर कोणाकडे जास्त आहेत याच्यावर या लढाईचा निर्णय अवलंबून असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बाबत जर बोलायचं तर राष्ट्रवादी काँग्रेस ज्या 4-5 जिल्ह्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या अत्यंत खंबीर आहे आणि त्यांचं नेटवर्क आहे तिथे निश्चित या सहानुभूतीचा मोदींना भारतीय जनता पक्षाला फटका बसणार आहे. कारण शरद पवारांच्या कामांनी शरद पवारांच्या वेगवेगळ्या योजनांनी बांधून ठेवलेलं खूप मोठं राजकीय इकोसिस्टीम या भागामध्ये आहे. ती इकोसिस्टीम अजितदादा पवार बाहेर पडल्यानी पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे का या प्रश्नाचं उत्तर मला तरी आज नकारार्थी द्यावंसं वाटतंय. वयाच्या एका टप्प्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक जे होते शरद पवार त्यांना नाकारून आता अगदीच वेगळ्या विचारधारेला मतदान द्यायचं का असा लोकांसमोर जर प्रश्न असेल तर लोक निश्चित दुविधेत सापडतील. पण या 2 पर्यायांसमोर जर मोदींनी विकास कामं केली आणि त्यांना पुन्हा एकदा संधी देऊ असं वाटत असेल तर तो विचार अगदीच टाकाऊ ठरेल असं मला वाटत नाही. आता उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा जो मुद्दा आहे तो महाराष्ट्रात खरोखरच कळीचा आहे. सुदैवानी उद्धव ठाकरेंच्या आणि महाविकास आघाडीच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या दुर्दैवानी या सहानुभूतीला मराठवाड्यामध्ये मराठा आंदोलनाची एक मोठी किनार मिळालेली आहे. जरांगे पाटील यांचं आंदोलन ज्या रीतीने हाताळलं गेलं त्या रीतीने समाज मध्ये मोठ्या प्रमाणात दुही निर्माण झाली. मराठा समाज हा महायुतीपासून बऱ्यापैकी दूर गेला, पूर्णतः दूर गेला असं म्हणायलाही हरकत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीला मराठवाड्यामध्ये समाजातल्या एका अस्वस्थतेची जोड मिळाली आहे. या काळामध्ये निवडणुका झाल्या त्यावेळेला दुष्काळी परिस्थिती होती, पावसाचे हे दिवस नव्हते, चाऱ्याचे प्रश्न होते, शेतमालाचे प्रश्न हे संपूर्ण भारताच्या पातळीवर अत्यंत उग्र झालेले आहेत आणि त्या सगळ्याला जबाबदार कोण असेल तर तो स्वाभाविकपणे राज्यकर्ता आहे हे धरून मोदींच्या विरोधात उद्धव ठाकरेंना सहानुभूतीचं मत देताना या सगळ्या घटकांची जोड मिळाली आहे. अशीच जोड विदर्भात मिळाली असं बरेच अभ्यासक म्हणतात. माझ्या स्वतःच्या मनात याबाबत अद्याप शंका आहे. पण या अग्रेरियन क्रायसिसच्या सहानुभूतीचा अग्रेरियन क्रायसिस बद्दलच्या रोषाचा उद्धव ठाकरेंबद्दलच्या सहानुभूतीला निश्चित जोर मिळालाय, फायदा मिळालेला आहे, बळ मिळालेला आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीनी ज्या प्रकारे महाराष्ट्राची निवडणूक हाताळली त्याचा देखील लाभ जर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला झाला तर आश्चर्य वाटायला नको. ही निवडणूक जेव्हा सुरू झाली तेव्हा मोदींची लोकप्रियता अत्यंत जास्त होती. वेगवेगळ्या पाहण्या सातत्याने दाखवत होत्या की मोदी कमालीचे लोकप्रिय आहेत आणि तिसऱ्या निवडणुकीला सामोरं जाताना त्यांची लोकप्रियता वाढतेच आहे. त्या लोकप्रियतेच्या आकडेवारीमुळे मला असं वाटतं महायुती महाराष्ट्रामध्ये
आपण जो कोणता उमेदवार देऊ तो 100% यशस्वी होईल या भ्रमात राहील. मग त्यामुळे 2 महिने काही काही ठिकाणचे उमेदवार घोषितच झाले नाही. त्याबाबत मी नाशिकचं उदाहरण देणं पसंत करीन की नाशिकमध्ये त्याच हेमंत गोडसेंना जर पुन्हा उमेदवारी द्यायची होती तर ती एवढी लांबवली का. त्यामधल्या काळामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे उमेदवार होते राजाभाऊ वाजे त्यांना 2 महिन्यात मोठा प्रचार करायला संधी मिळाली. त्यामुळे मोदींनी कोणीही निवडून येईल त्याच्या अँटी इनकम्बन्सीचा किंवा त्याच्या चेहऱ्याचा यावर काही परिणाम होणार नाही. आम्ही उमेदवार अगदी उशिरा नामांकन जाहीर करायच्या 2 दिवस जरी आधी दिला तरी काय फरक पडतो. अशा मनोवस्थेत महायुती होती का अशी माझ्या मनात शंका आहे. दुसरं असं की महायुतींनी जे 2 नवे गडी स्वतः बरोबर घेतले त्यातल्या अजितदादा पवारांनी लोकसभेच्या जागांमध्ये काही विचित्र मागण्या केल्या नाहीत. त्यांच्या मागण्या त्यांच्या शक्तीला अनुसरूनच होत्या. उलट पक्षी अजितदादा पवारांनी इतकी जास्त समजूतदारपणा दाखवला की त्यांनी परभणीची जागा महादेव जानकरांना दिली. त्या धनगर समाजाची कुठेतरी बारामतीत मदत होईल या आशेनी ते केलं असेल. किंवा धाराशिव ज्याला खरं नाव निवडणूक आयोगाच्या मते उस्मानाबाद आहे आजही, तिथे अजितदादांच्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या अर्चना पाटील यांची उमेदवारी जी भाजपने त्यांच्याकडे दिली ती त्यांनी आनंदाने स्वीकारली. त्यांनी कुठेही जागांचा हट्ट धरला नाही. आता भुजबळ म्हणतायत की 80-90 जागा मिळाल्या पाहिजेत विधानसभेत वगैरे, पण ते लोकसभेच्या मतदानानंतरचं चित्र आहे. पण शिंदेंनी मात्र स्वतःची जी काय ताकद होती ती ताकद थोडीशी जास्त वाढवून दिल्लीकडे जागा मागितल्या असं मला वाटतं. मुख्यमंत्री या नात्यांनी त्यांनी ही मागणी करणं त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे, पण त्या जागा खरोखरच विनेबल आहेत का याचा अंदाज भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीकर नेत्यांनी घेतला का याविषयी माझ्या मनात शंका आहे. आणि जर भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे हीच असली शिवसेना आहे असं दाखवायचं असेल, ज्या प्रकारची भाषण पंतप्रधान मोदी यांनी पण केली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पण केली, त्यामुळे त्यांना एकनाथ शिंदे जर 13 खासदारांना घेऊन आले तर त्यांना 15 जागा नेणं उचित वाटलं. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष या समजात राहिला की आपण म्हणू त्याप्रमाणे महाराष्ट्रातही मतदान होईल. त्यामुळे थोडस उमेदवार लादल्याचा जरी प्रयत्न झाला, वायकर रवींद्र वायकर त्यांना स्वतःला लढण्याची इच्छा होती की नाही हे शेवटपर्यंत कळलंच नाही, किंबहुना त्याचं उत्तर नकारार्थीच आलं. पण आपण त्यांची उमेदवारी शिंदे म्हणतायत म्हणून दिली तर ती जनता तशीच्या तशी स्वीकारेल असं भारतीय जनता पक्षाला वाटलं. त्यांचा हा समज खरा आहे का खोटा आहे हे 4 तारखेला आपल्याला मतपेटीतून दिसेल. कारण प्रत्यक्ष अजित पवार म्हणाले आहेत की यावेळेला महाराष्ट्र कोण जिंकेल ते सांगणं ब्रह्मदेवासाठी कठीण आहे. तर आपण तर पत्रकार आहोत, लिमिटेड क्षेत्रामध्ये फिरणारे आहोत. आपले जेवढे संपर्क आहेत तेवढ्या संपर्काच्या माध्यमातून जी माहिती मिळते त्याच आधारे आपण बोलत असतो.